दमयंती तलावाचा होणार पर्यटन दृष्ट्या विकास, पाहूया एबी न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट. माहूर प्राचीन भूजंती तलावाचा होणार पर्यटन दृष्ट्या विकास. माहूर शहराच्या पाणी पातळीत भर घालणाऱ्या प्राचीन भोजंती तलावाचा केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून पर्यटनदृष्ट्या विकास केला जाणार आहे. श्री देवदेवेश्वर संस्थानचे परमपूज्य पं. मधुकर बाबा शास्त्री कवीश्वर यांनी सन 2019 सुमारे 10 एकर जागेत फैलावलेल्या एका या तलावातील गाळ काढून काठावर मजबूत दगडी तटबंदी केली होती. केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी खेचून आणलेल्या 22 कोटी रुपयाच्या निधीतून या तलावाचा पर्यटनदृष्ट्या विकास होणार आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन माहूरच्या नैसर्गिक सौंदर्यातही भर पडणार आहे. एबी न्यूज प्रतिनिधी राजू दराडे, माहूर, नांदेड.